विकासला विचारून मग ह्याचं हे ह्याच्या पलीकडे तू काय करतेस घरात, एक स्पाय असल्यासारखी, काहीही नाही. बरं, ते इतकं रिपिटेटिव्ह झालंय की कंटाळायला लागलं. कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 3 23 ऑक्टोबरच्या वीकेंडच्या चावडीत या आठवड्यातील राड्यावरून मांजरेकर घरातील सदस्यांवर चांगलेच संतापलेत. कॅप्टनसी टास्क वरून मांजरेकर भडकले असतानाच त्यांनी सोनाली पाटीलची सुद्धा चांगली शाळा घेतली. आजच्या वीकेंडच्या भागात मांजरेकरांनी सोनालीला घरातील सगळ्यांशी वाद घालून आठवड्यातून एकदा जयशी बोलून मग त्याचा जाब विकासला विचारून या पलीकडे तू घरात काय करतेस असं विचारलं. तू एखादी स्पाय असल्यासारखी घरात वागतेस, त्यानंतर तू विशालशी भांडण करतेस, त्याला जाब विचारतेस आणि त्याच्यामध्ये तू मिनलशी कुजबूज करतेस, एवढंच तू घरात करतेस आणि आता ते खूप सारखं होतंय, त्याचा कंटाळा येतोय असं म्हटलं. तेव्हा सोनालीने स्पर्धक म्हणून ती समोरच्या टीमशी बोलण्याचा प्रयत्न करते पण समोरून तसा रिस्पॉन्स येणं सुद्धा गरजेचं असतं असं उत्तर दिलं. त्यावर मांजरेकरांनी, जयने तुला सांगितलं त्यावर तुझा विश्वास नाही तर त्याचा डिसिजन घ्यायचा, त्यावर विकासला का जाब विचारत बसली, यावर सोनाली निरुत्तर झाली. तेव्हा मांजरेकरांनी तुलाही जय जे बोलतो ते ऐकायला आवडतं असं म्हटलं. मांजरेकरांनी कान उघडणी केल्यानंतर सोनालीच्या वागण्यात बदल दिसेल का, वीकेंडच्या चावडीत आज काय घडणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत रहा बिग बॉस मराठी सीझन 3 दररोज रात्री 9:30 फक्त कलर्स मराठीवर आणि वूटवर कधीही. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.